शिवाय बीकॉमच्या सर्व विद्यार्थी मित्राने मैत्रिणींचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. मायसेल्फ शकुंतला गायकवाड, एचओडी ऑफ कॉमर्स डिपार्टमेंट, असोसिएट प्रोफेसर, जीएमडी आर्ट्स अँड बीडब्ल्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सिन्नर. टीवाय बीकॉमला जो कंपल्सरी विषय आहे, व्यापारी कायदे नियमनात्मक रचना, बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क हा तुमचा कंपल्सरी विषय आहे. आणि या विषयाचा संबंध तुम्हाला फक्त FISYला नाही तर फक्त TYला येतो. आणि या विषयामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास हा करावायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या विषयाचा पेपर लिहिताना देखील त्यामध्ये कायदेशीर भाषेचाच उल्लेख हा केला पाहिजे. तुम्हाला व्याख्या विचारली असेल, काही तरतुदी विचारल्या असेल, तर त्या व्याख्यांचा किंवा तरतुदी लिहिताना देखील कायदा आणि कलम लिहिणे आवश्यक आहे. तर व्यापारी कायदे नियमनात्मक रचना यामध्ये आपल्याला जो काही विभाग एक आहे, या विभाग एक मध्ये एकूण 4 कायद्यांचा अभ्यास करावायचा आहे. त्यापैकी पहिला कायदा आहे भारतीय करार कायदा 1872. त्यानंतरचा जो काही दुसरा कायदा आहे तो म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932. आणि त्याच्यामध्ये जो दुसरा उपकायदा आहे मर्यादित जबाबदारी भागीदारी कायदा 2008. आणि तिसरा जो कायदा आहे तो भारतीय माल विक्री कायदा 1930. आणि जो काही चौथा कायदा आहे तो ई करार, ई व्यवहार आणि ई कॉमर्स. अशा 4 कायद्यांचा अभ्यास आपल्याला या विभाग एक मध्ये करावायचा आहे. त्यापैकी तुमच्या समोर त्या ठिकाणी सिलेबस हा ठेवलेलाच आहे. या सिलेबस बाबत मी काही सविस्तर माहिती आपल्याला देत नाही. त्याच्यामध्ये जे काही उपविभाग आहेत किंवा जी काही वेगवेगळी प्रकरणं दिलेली आहे, ती प्रकरणांचं मी काही या ठिकाणी स्पष्टीकरण करत बसत नाही. फक्त जे काही मेन कायदे 4, त्या कायद्यांची नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगते. जो काही पहिला कायदा आहे भारतीय करार कायदा 1872. तर भारतीय करार कायदा 1872 हा सर्वात जुना किंवा कायद्याची सर्वात जुनी शाखा म्हणून हा कायदा ओळखला जातो. आणि 1 सप्टेंबर 1872 पासून भारतीय करार कायदा जम्मू काश्मीर सोडून भारतातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यामध्ये औद्योगिक कायदे, व्यापार विषयक कायदे अशा कायद्यांचा समावेश होत असतो. भारतीय करार कायदा याला प्रत्यक्षात सुरुवात करण्यापूर्वी आपण जर कराराचं स्वरूप बघितलं तर आजकाल कोणता देश, राष्ट्र, व्यक्ती ही स्वयंपूर्ण असू शकत नाही. प्रत्येक देशाला, राष्ट्राला, व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशाबरोबर, व्यक्तीबरोबर, राष्ट्राबरोबर त्या ठिकाणी व्यापार हे करावे लागतात. व्यापारातून त्या ठिकाणी करार हे निर्माण होत असतात. आणि करार केल्यामुळे व्यक्तीच्या, राष्ट्राच्या किंवा देशाच्या गरजा ह्या पूर्ण होतात आणि तो देश हा स्वयंपूर्ण होत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्याच म्हणजे देशाच्या, राष्ट्राच्या आणि व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करारांना अत्यंत अशा महत्व आहे. तर आपण या भारतीय करार कायद्यामध्ये आज आपण करार म्हणजे काय आणि कराराची आवश्यक लक्षणे किंवा ज्या काही अटी आहेत त्या अटींबाबतची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर कराराची जी काही व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या भारतीय करार कायदा 1872 कलम 2H मध्ये दिलेली आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात. तर भारतीय करार कायद्यानुसार करारामध्ये म्हणजे करार करण्या अगोदर दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट विषया संबंधित ठराव केला जातो. त्या ठरावाला दोन्ही करार व्यक्तींची संमती आणि मुक्त संमती मिळविली जाते. त्यानंतर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव करते, दुसरी व्यक्ती त्या प्रस्तावाला स्वीकृती देते. प्रस्ताव आणि त्याची स्वीकृती याची कायदेशीररित्या अंमलबजावणी होऊन त्याचे कायदेशीर करारात रूपांतर होते आणि तो करार
दोन्ही करार व्यक्तींवर बंधनकारक होतो, म्हणजे दोन्ही करार व्यक्तींना त्या कराराप्रमाणे आपापल्या वचनांची जबाबदारीची पूर्तता करावी लागते. समजा कराराप्रमाणे जर एखाद्या करार व्यक्तीने आपले वचन पूर्ण केले नाही तर दुसरी जी काही कराराची निर्दोष व्यक्ती असते या निर्दोष व्यक्तीला कराराच्या दोषी व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते. आणि म्हणून कराराची जी व्याख्या दिलेली आहे त्यामध्येच असं म्हटलेलं आहे की कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात. किंवा ज्या ठरावामुळे संबंधित व्यक्तींमध्ये कर्तव्य निर्माण होऊन निश्चित होतात त्याला करार असे म्हणतात. आणि ही जी व्याख्या आहे ही साल्मन या तज्ञाने दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कराराची जी काही आवश्यक लक्षणे किंवा अटी या भारतीय करार कायद्याच्या कलम 10 मध्ये दिलेल्या आहे. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो करार म्हणजे काय आणि कराराच्या आवश्यक लक्षणे किंवा अटी स्पष्ट करा, किंवा हाच प्रश्न प्रत्येक करार हा ठराव असतो परंतु प्रत्येक ठराव हा करार असतो असे नाही हे विधान स्पष्ट करा. म्हणजे अशा पद्धतीने जरी प्रश्न विचारलेला असेल तरी त्याचं जे काही उत्तर असेल ते येईल कराराची लक्षणे किंवा अटी या भारतीय करार कायद्याच्या कलम 10 मध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अट आहे आपण बघताय स्क्रीनवर किमान दोन व्यक्ती, म्हणजे भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यासाठी किमान दोन व्यक्ती असल्या पाहिजे. एकच व्यक्ती असेल तर ती करार पूर्ण करू शकणार नाही. समजा एखाद्या व्यक्तीला घर खरेदी करावायचे असेल तर एवढ्याने करार पूर्ण होऊ शकणार नाही, तर दुसरी घर विकणाऱ्या व्यक्तीला संबंधित व्यक्ती ही भेटली पाहिजे आणि त्या दोन व्यक्तींमध्ये करार हा झाला तरच तो कायदेशीर करार होतो ठराव. दुसरी अट आहे या ठिकाणी ठराव. कराराची जी काही पूर्वतयारी असते त्याला ठराव असे म्हटले जाते. प्रस्ताव आणि त्याची स्वीकृती म्हणजे ठराव होय. करार करण्या अगोदर दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट विषयासंबंधी ठराव होतो, त्या ठरावाला दोन्ही व्यक्तींची संमती घेतली जाते आणि त्यानंतरच त्या ठरावाचे कायदेशीर करारामध्ये रूपांतर होत असते. समजा अच्या मालकीची दोन घरे आहेत, त्याचं जुनं घर सिन्नरला आहे आणि नवीन घर नाशिकला आहे. त्यापैकी सिन्नर मधील जुने घर अने बला विकण्याचा ठराव केला, परंतु बची अशी समजूत आहे की तो नाशिक मधील नवीन घर आपल्याला विकणार आहे. तर या ठिकाणी अ आणि ब यांच्यामध्ये विशिष्ट विषया संबंधी जो काही ठराव आहे त्या ठरावाबाबत एकमत हे झालेले नाही आणि त्यामुळे अ आणि ब यांच्यामध्ये जो काही करार आहे त्या कराराची पूर्तता होऊ शकणार नाही. आणि म्हणून कराराची जी काही दुसरी अट आहे ती म्हणजे ठराव. करार करण्या अगोदर दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट विषया संबंधी ठराव होतो आणि त्या ठरावाला त्या विषयाला दोन्ही व्यक्तींची संमती असावी लागते. त्यानंतरची कायदेशीर कराराची जी तिसरी अट आहे ती म्हणजे मुक्त संमती. करार करणाऱ्या दोन्ही करार व्यक्तींनी त्या करारास मुक्त संमती किंवा स्वखुशीने संमती दिली पाहिजे. जर एका करार व्यक्तीने दुसऱ्या करार व्यक्तीची धाकाने किंवा बलप्रयोगाने अनुचित प्रभाव किंवा नैतिक वजनाने कपट किंवा फसवणुकीने संमती मिळवली असेल तर ती मुक्त संमती होत नाही. आणि ज्या व्यक्तीने अशा पद्धतीने संमती मिळवलेली असते ज्या व्यक्तीची त्या व्यक्तीला करार रद्द करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त होतो. आणि म्हणून करार करणाऱ्या दोन्ही करार व्यक्तींची करारास मुक्त संमती असली पाहिजे. त्यानंतरची चौथी अट आहे करार पात्रता. भारतीय करार कायद्याच्या कलम 11 मध्ये करार पात्रते संबंधित तीन निकष सांगितलेले आहेत. ते म्हणजे करार करणाऱ्या दोन्ही व्यक्ती या संज्ञा असल्या पाहिजेत, म्हणजे त्यांनी आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे. दुसरी अट आहे दोन्ही व्यक्ती सुज्ञ बुद्धीच्या असल्या पाहिजे, म्हणजे ज्या व्यक्तींना कराराचा सारासार विचार करता येतो करार केल्यामुळे आपल्या हितसंबंधावर काय परिणाम होणार आहेत या संबंधीचा विचार करता येतो त्यांना सुज्ञ बुद्धीच्या व्यक्ती असं म्हटलं जातं. आणि म्हणून वेळसर
किंवा भ्रमिष्ट व्यक्तींनी केलेले करार भ्रमिष्ट व्यक्ती हा करार करण्यास पात्र नसतात. आणि तिसरी जी अट आहे ती म्हणजे दोन्ही करार व्यक्ती हा करार करण्यास पात्र असल्या पाहिजे, कोणत्याही कायद्याने त्यांना करार करण्यास अपात्र ठरविले नसले पाहिजे. त्यानंतरची जी अट आहे ती म्हणजे कायदेशीर प्रतिफल. जे करारापासून मिळणारे प्रतिफल हे कायदेशीरच असले पाहिजे. बेकायदेशीर कृत्य करून त्या बेकायदेशीर कृत्यापासून मिळालेलं जे काही प्रतिफल असेल ते प्रतिफल देखील बेकायदेशीरच समजले जाईल. आणि म्हणून कायदेशीर प्रतिफल ही कायदेशीर कराराची एक आवश्यक अट आहे. काय नंतरची जी अट आहे ती म्हणजे कायदेशीर हेतू. कराराचा हेतू कायदेशीर असला पाहिजे, तो कराराचा हेतू बेकायदेशीर नसला पाहिजे, लबाडीचा हेतू नसला पाहिजे, दुसऱ्याच्या जीवितास बाधक अशा प्रकारचा हेतू नसला पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान होईल अशा प्रकारचा कराराचा हेतू नसला पाहिजे, तरच तो करार कायदेशीर होऊ शकतो. त्यानंतर कराराची जी नंतरची अट किंवा लक्षण आहे ती म्हणजे ठराव हा कायद्याने व्यर्थ ठरवलेला नसावा. तर भारतीय करार कायद्याने काही ठराव हे पूर्णपणे व्यर्थ ठरविलेले आहेत. मग अशा ठरावांनी जरी ज्या कायदेशीर अटी भारतीय करार कायद्याच्या कलम 10 मध्ये ज्या दिलेल्या आहेत वरील प्रमाणे या सर्व जरी अटी पूर्ण केल्या तरी तो करार कायदेशीर ठरत नाही. यामध्ये एक विवाह प्रतिबंधक ठराव कलम 26, त्यानंतर दुसरा आहे व्यापार धंदा प्रतिबंधक ठराव कलम 27, त्यानंतर दावा प्रतिबंधक ठराव कलम 28, अनिश्चित अर्थाचे ठराव कलम 29 आणि पैजेचे ठराव कलम 30. अशा प्रकारचे जे काही पाच ठराव आहेत हे पाच ठराव भारतीय करार कायद्याने पूर्णपणे व्यर्थ ठरविलेले आहे. आणि मग अशा व्यर्थ ठरवलेले जे काही करार आहे या करारांना कायदेशीर स्वरूपे प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ठराव हा कायद्याने व्यर्थ ठरवलेला नसला पाहिजे, तरच तो कायदेशीर होतो आणि त्याची कायदेशीररित्या अंमलबजावणी होऊन तो बंधनकारक होतो. त्यानंतर अंमलात आणण्याची क्षमता, म्हणजे ज्या ठरावाद्वारे एखादे कार्य करण्याचे ठरविले आहे आणि ते कार्य अंमलात आणता येईल अशाच प्रकारचे असले पाहिजे, तरच त्या कराराची पूर्तता करता येते. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अशक्य कोटीतील कार्य करण्यास सांगितले असेल तर ते कार्य प्रत्यक्षात अंमलात आणता येत नाही आणि त्यामुळे असे करार देखील कायदेशीर ठरत नाही. नंतरची जी अट आहे ती म्हणजे अटींची निश्चितता. कराराच्या अटींची निश्चितता म्हणजे कराराच्या अटी ह्या निश्चित असल्या पाहिजे किंवा त्या निश्चित करता येतील अशा तरी असल्या पाहिजे. अटींमध्ये जर अनिश्चितता असेल तर कोणत्याही कराराची पूर्तता ही करता येऊ शकत नाही आणि पूर्तता न करता आल्यामुळे तो करार कायदेशीर ठरत नाही. आणि म्हणून कराराच्या दोन व्यक्तींमध्ये जो काही करार होणार आहे त्या कराराच्या अटी या निश्चित असल्या पाहिजे किंवा त्या अटी निश्चित करता येतील अशा तरी असल्या पाहिजे. परंतु कराराच्या अटी जर ह्या पूर्णपणे अनिश्चित असतील तर अशा अनिश्चित अटींबद्दल कोणताही करार करता येत नाही. आणि म्हणून अटींची निश्चितता ही कायदेशीर कराराची एक आवश्यक अट आहे. कायदेशीर संबंध निर्माण करणे हे देखील कायदेशीर कराराची एक आवश्यक अट आहे. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जेव्हा करार निर्माण केला होतो तेव्हा तो करार कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या हेतूनेच केला जात असतो आणि त्यामुळे अशा कराराची कायदेशीररित्या त्या ठिकाणी अंमलबजावणी करता येते. आणि म्हणून समजा याचं उदाहरणच घ्यायचं झालं, समजा अ ने आपला मित्र ब याला आपल्या घरी जेवणास येण्याचे निमंत्रण दिले. ब ने ते निमंत्रण स्वीकारले परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ब ला अच्या घरी जेवणास जाता आले नाही. तर अशा वेळी मित्र आपल्या घरी जेवणास
नाही नाही या बद्दल मित्राकडून नुकसान भरपाई वसूल करणे हा अचा उद्देश नव्हता, तर ते एक मित्रत्वाचे निमंत्रण होते. त्याच्याशी कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या हेतूने करार केलेला नव्हता, आणि म्हणून कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या हेतूने जर करार केलेला असेल तरच अशा कराराची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येते, आणि तो करार दोन्ही करार व्यक्तींवर बंधनकारक होऊ शकतो. त्यानंतरची जी कराराची शेवटची अट किंवा लक्षण आहे ते म्हणजे कायदे, ते म्हणजे कायदेशीर औपचारिकता. म्हणजे करार ठराव किंवा करार हा लेखी किंवा तोंडी असू शकतो, परंतु कायदेशीर अंमलबजावणीसाठी करार हा लेखी असला पाहिजे. किंवा उदाहरणच द्यायचं झालं तर कंपनी कायद्यानुसार घटनापत्रक किंवा नियमावली ही लेखी असली पाहिजे. त्यानंतर विश्वस्त कायद्याने सर्व गोष्टी ह्या लेखी असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व चलनक्षम दस्तऐवज ही देखील लेखी असली पाहिजे. तर अशा प्रकारे या ज्या काही एकूण कराराच्या कायदेशीर कराराच्या ज्या काही एकूण 11 अटी दिलेल्या आहेत, या 11 अटींची पूर्तता होत असेल तरच करार हा कायदेशीर ठरतो. वरील पैकी एखादी अट पूर्ण होत नसेल तर तो करार त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरतो, आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की प्रत्येक कायदेशीर करार हा ठराव असतोच, परंतु प्रत्येक ठराव हा करार असतोच असे नाही. म्हणजे अशा प्रकारचं जर विधान विचारलं असेल तर त्या विधानाचं जे काही उत्तर असेल ते म्हणजे कराराची कराराच्या आवश्यक अटी किंवा लक्षणे. तर अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण करार म्हणजे काय आणि कायदेशीर कराराच्या आवश्यक अटी किंवा जे काही लक्षण आहे त्याबाबतची माहिती मी आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.